नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. माझ्या भूगर्भात पाणी किती आहे विहिरीत ह्याचा एक ठोकळा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना कळला आहे. रेनगेज बसवण्याचं कारण हे आहे की या वर्षी 891 मिलीमीटर पाऊस पडलाय, तेव्हा उदाच्या वाढीची विहिरीची पाण्याची पातळी साधारण 1 मीटर फक्त शिल्लक राहिली आहे. पण तोच जर 400 मिलीमीटर असेल तर विहिरीची पाण्याची पातळी ही 4 महिन्यातली बदललेली असेल. यानुसार मग पुढचा टप्पा आकडेवारी करायची आहे. बारमाही फळ किती आहे त्याची आकडेवारी करायची आहे. आपल्याला वर्षाला पिण्याचं पाणी किती लागणार आहे याची आकडेवारी करायची आहे. यातनं गावाला कळून जाईल की आपल्या इथं पाऊस पडला किती, मुरला किती, वाहून किती गेला आणि आपल्या भूगर्भात पाणी किती शिल्लक आहे. बँकेचं एक अकाउंट जसं असतं तसं पाण्याचं अकाउंट ताळेबंद या गावांना प्रत्येक वेळेला खरीपाच्या आणि रब्बीच्या वेळेला कळून जाईल. यातनं गाव ठरवेल की बाबा ह्या वर्षी आपल्याला जर पिण्याला जनावरांना पाणी शिल्लक राहणार नसेल तर आपण पिकामध्ये तर बदल केला पाहिजे किंवा पिकाच्या पाण्याच्या बदला पाणी देण्याच्या पद्धतीत तरी बदल केला पाहिजे. आपल्या ह्या स्पर्धेचा सगळ्यात महत्वाचा गाभा 500 मार्कातले 200 मार्क जवळपास 195 मार्क हे जल व्यवस्थापनाला आहे. हिवरे बाजारचं यश जलसंधारणापेक्षा हिवरे बाजारचं यश पाण्याच्या नियोजनामध्ये भारतातलं एकमेव खेळ आहे की जे जल व्यवस्थापन उत्तम रित्या करत आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये असे असंख्य हिवरे बाजार निर्माण व्हावे हे आमचं या निमित्तानंच स्वप्न आहे. जल व्यवस्थापनामध्ये आपण नीर मोजतो. आपण आता सांगू शकू का एक्सरे आणि घेऊ शकू ती स्लाइड म्हणजे त्यालाच कंटिन्यू राहील ती घ्या म्हणजे तुम्ही एक्सप्लेन करा. आपण विहिरींच्या गावाच्या पाणी पातळी गावांना मोजायला सांगतोय. यामध्ये कमीत कमी 10 विहिरी गावातल्या मोजाव्यात हे पहिल्या टप्प्याचं काम आहे. 10 विहिरी कुठल्या निवडायच्या? पानलोटाचा माथा, मध्य आणि शेवट आणि पिण्याच्या पाण्याची विहीर. ह्याचा हा गुगल मॅप आहे. आपण आता उदाची वाडीत गेलो होतो ह्याचा गुगल मॅप आहे आणि ह्या पानलोटातल्या ह्या टॉप टू बॉटम पर्यंत 10 विहिरी आहेत. आता हे आमचे टेक्निकल ट्रेनर ओंकार जे आहेत जे पुण्यातनं सगळ्या गावांना माहिती आहेत पुण्यातनं ट्रेनिंग देत असतात ते आज आले तिथे हे आपल्याला एक्सप्लेन करतील की हा गावाचा एक्सरे विहिरींचा एक्सरे म्हणजे काय. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सर ह्या बघा मी सांगू इच्छितो आम्ही कसं हे मोजमाप करायचं हे टेक्निकली आम्ही गावकऱ्यांना शिकवले. ते घेत असताना हे गुगल मॅपवरती स्पॉट दिसतात ते ऍक्च्युली आम्ही अक्षांशी रेखांश तिथे जाऊन घेतले त्या स्पॉटवर त्यामुळे ते डायरेक्ट तिथे आले त्या ठिकाणी ती विहीर आहे. तो गट नंबर सुद्धा सगळं अगदी ऑनलाईन सगळं झालेलं आहे आणि सगळं शिकले गावकरी त्यामुळे त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची विहीर पण दिसू शकते तुम्हाला आणि शेतीच्या पाण्याची वापराची पण विहीर दिसते. नमस्कार सर्वांना. आपण हा आता जी उदाची वाटी होती त्या गावाला आपण व्हिजिट केली होती त्या गावाचा हा गुगल मॅप आपल्याला इथं समोर दिसतोय आणि तिथल्या गावकऱ्यांनी जसं डॉक्टर सरांनी सांगितलं की त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे या विहिरींचं मोजमाप कसं करायचं या विहिरींची निवड कशी करायची त्यानुसार त्या गावकऱ्यांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ट्रेनिंग घेऊन या विहिरींची निवड केलेली आहे आणि त्याचं मोजमाप केलेलं आहे. इव्हन आपण विहिरी मोजमाप कशा करावे याच्यावर फिल्म पण केलेली त्याचबरोबर रेनगेज कसा बसवावा रेनगेज कसा असावा याच्यावर फिल्म आहे. त्यानुसार त्यांनी तिथल्या विहिरीच अक्षांश रेखांश सुद्धा घेतलेलं आहे आणि त्या विहिरी आपल्याला या सॅटेलाइट व्ह्यू मध्ये दिसत आहेत. त्यामध्ये आपल्याला पिवळ्या रंगामध्ये ज्या विहिरी दिसत आहेत त्या विहिरी आपण शेतीसाठी वापरतोय म्हणजे ज्या ग्रीन मध्ये आणि ज्या पिवळ्या रंगामध्ये त्या दोन्ही कर म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा त्या विहिरींचा वापर होतोय आणि शेतीसाठी सुद्धा वापर होतोय आणि ग्रीन मध्ये त्या विहिरींच्या पाण्याचा वापर फक्त शेतीसाठी होतोय या आपल्याला त्या विहिरी या सॅटेलाइट व्ह्यू मध्ये दिसत आहेत. जर आपण नेक्स्ट गेलो तर त्या विहिरींची आपल्याला माहिती भेटते त्या विहिरींचे मालक कोण आहेत त्याचं कोडिंग सुद्धा आपण केलेलं आहे ते कोणत्या सर्वे नंबर मध्ये आहेत त्या विहिरींच्या 16 विहिरींचा आता मोजमाप केलंय सर आपण उदाच्या वाडीतले त्या गट नंबर नुसार कुठल्या सर्वे मध्ये आणि मालकाचं नाव जाऊ नेक्स्ट. ती विहिरींची प्राथमिक माहिती आपल्याला या स्लाइड वर दिसते. आपण जर नेक्स्ट गेलो तर इथं आपल्याला कळतंय की 2020 नंतर पावसाळ्यानंतर गावातल्या विहिरी किती भरलेल्या आहेत. इथं वाय अक्षांश वर आपल्याला त्या विहिरींची खोली दिसते मीटरमध्ये आणि एक्स अक्षांश वर आपल्याला त्या विहिरींचा कोड दिसतोय आणि त्या विहिरींच्या जो निळ्या कलर मध्ये दिसतोय ते आपले त्या विहिरी तेवढ्या भरलेल्या आहेत तेवढ्या मीटर आणि जो ग्रे कलर मध्ये भाग दिसतोय तेवढ्या विहिरी त्या रिकाम्या राहिलेल्या आहेत हे आपल्याला या ग्राफ मध्ये दिसून येत. आपण जर पाहिलं तर या प्रत्येक विहिरींचा आपल्याला दिसतंय की त्या विहिरी किती भरलेल्या आहेत आणि याचा एवरेज जर बघितलं आपण याला याचा एवरेज सुद्धा आपल्याला खाली दिसतोय
जरासा आपण अजून जरा नाही अजून खाली घ्या एक नंबरची वेळ किती म्हणजे एक नंबर मार्काची वेळ पूर्ण भरलेली आहे जवळपास सात नंबर पूर्ण आहे आणि ह्याचा एवढेच 11.96 मीटर म्हणजे तेवढं पाणी भरलेलं आहे आणि हे जर आपण पर्सेंटेज मध्ये काढलं तर ते आपल्याला नेक्स्ट पेज वर दिसत आहे म्हणजे नेक्स्ट पेज वर इथं आपल्याला दिसतंय की या विहिरी म्हणजे पूर्ण विहिरीची क्षमता आहे त्या क्षमतेपैकी विहिरी किती भरलेली आहे त्या पर्सेंटेज वाईज दिसतंय आणि त्याचा आपण उतरता क्रम दिलेला आहे म्हणजे सगळ्यात जास्त जी विहीर भरलेली आहे म्हणजे सात नंबरची विहीर ही 99.94% भरलेली आहे त्यानुसार उतरत्या क्रमानुसार आपण या विहिरी दिलेल्या आहेत 16 विहिरी आणि याचं जर आपण एव्हरेज बघितलं तर सरासरी उदाच्या वाढीमध्ये पावसाळ्यानंतर या विहिरी जवळजवळ 96.4% भरलेल्या आपण जरासं खाली येऊया आपल्याला एव्हरेज दिसेल त्याच पेजवर म्हणजे उदाच्या वाढीमध्ये पावसाळ्यानंतर विहिरी जवळजवळ 96.1% भरलेल्या होत्या आता आपण पुढे जाऊया या विहिरींचा आपण कॅटेगरायझेशन केलेलं आहे की 80%पेक्षा जास्त किती विहिरी भरलेल्या आहेत 60 ते 80% मध्ये किती होत्या 40 ते 60% मध्ये किती भरलेल्या होत्या याचं आपण कॅटेगरायझेशन केलेलं आहे आपण जर पुढे गेलो नेक्स्ट पेज वर जाऊया आपण इथं महत्वाचं आहे इथं डिसेंबर मध्ये जी आपण पाण्याची पातळी मोजलेली आहे ती पाण्याच्या पातळी त्यानुसार आपल्याला इथं दिसून येत आहे की जे आपलं पाणी होतं म्हणजे जे विहिरीचा कॉलम होता त्याच्यामध्ये आपली घट किती झालेली आहे जी केशरी कलर मध्ये दिसते ती आपली पाण्याची घट आहे आणि जे निळ्या कलर मध्ये दिसते ते आपलं पाणी जे आता अवेलेबल वॉटर आहे आणि याचं जर आपण एव्हरेज बघितलं तर पावसाळ्यानंतर उदाच्या वाढीमधल्या ज्या विहिरी आहेत जरासं आपण खाली घ्या तर 5.28 मीटरने तिथं सरासरी पाण्याची घट झालेली आहे आणि आता अवेलेबल वॉटर तिथं म्हणजे त्या वॉटर कॉलमची हाईट किती आहे तर 6.68 मीटर आहे म्हणजे आधी होती 11.96 म्हणजे जवळजवळ निम्मी एका महिन्यामध्ये तिथं जवळजवळ निम्मा पाण्याचा उपसा झालेला आहे हेच आपण पर्सेंटेज मध्ये पुढच्या पेजवर बघणार आहोत जर आपण हे पाहिलं तर या विहिरींचा म्हणजे सर्वात जास्त उपसा कोणत्या विहिरीचा झालेला आहे तिथपासून ते कमी उपसा असा उतरत्या क्रमाने आपल्याला चार्ट दिसतोय आणि जर सरासरी बघितलं तर उदाच्या वाढीमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये फक्त 46% पाण्याचा उपसा झालेला म्हणजे त्या विहिरींचा तेवढी 46% पाण्याची घट झालेली आहे म्हणजे एका महिन्यामध्ये त्यांच्या इथं डिसेंबर महिन्यामध्ये एवढी पाण्याची घट झालेली आहे आता त्यानुसार त्यांना पुढचं रब्बीचं नियोजन करायचंय प्लस त्याच्यापुढचं उन्हाळीचं नियोजन करायचंय त्यांची जी फळबाग आहे त्याचं सुद्धा पाण्याचं नियोजन आहे त्यानुसार त्यांना ते बघायचंय त्याचबरोबर इथं आता एवढा पाण्याचा उपसा कशामुळे झालेला आहे त्याच्यामध्ये तो एक विंडो आहे सात नंबरची काय सेट 13% कमी झाली पण हे स्टुडिओमध्ये दिसत टाटा स्टुडिओमध्ये दिसतं पण पीडीएफ मध्ये असल्यामुळे आपल्याला इथे दिसत इकडे झाले ते खाली दिसते ना अर्धी लाईन थोडीशी म्हणजे चौकड आहे चौकडीत ना फक्त दिसतंय तेवढं झाकलेले शिवाय कळत नाही म्हणजे डाटा स्टुडिओमध्ये दिसते मला त्याची लिंक अशी लावायची 100% भरलेली आहे तिचं स्टेटस तसंच मेंटेन आहे का ओके तिचं ओव्हर एक्सप्लोटेशन आहे बरोबर मग आपला अनालाइज करता येईल की ह्या विहिरीचा उपसा जास्त आहे ह्या विहिरीच्या तुलनेने कमी आहे आणि ते काय ते पण लोकांना कळत पाटाने घालतो तो रेड मध्ये जाणार किंवा ड्रिप न घालतो ड्रिप न घालतो तो ड्रिप जास्त होत आहे फक्त पाण्याच्या उपशामुळे होतोय का भूगर्भातली तिथली रचना वेगळी आहे त्या पद्धतीने आम्ही खाजवाकी डोकं म्हणून प्रत्येक या कॉलम म्हणजे सेक्शन खाली एक खाजवाकी डोकं म्हणून सेक्शन दिलेलं आहे तिथं आम्ही काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत ज्यावेळेस हे गावातले व्हॉलेंटियर त्यांच्या गावामध्ये हा रिपोर्ट मांडतील त्यावेळेस या प्रश्नानुसार सुद्धा ते त्यांना विचारू शकतात त्यानुसार विचार करू शकतात आणि त्याच्यावर चर्चा करू शकतात त्याच विहिरींचं कॅटेगरायझेशन आहे की 50% पेक्षा जास्त किती विहिरींची घट झालेली आहे तर 7 विहिरींची तिथं 50% पेक्षा जास्त पाण्याच्या पातळीमध्ये घट झालेली आहे 30 ते 50% अशा 5 विहिरी आहेत आणि 30% पेक्षा कमी झालेल्या म्हणजे ग्रीन झोन मध्ये 4 विहिरी आहेत याचं आपल्याला इथं कॅटेगरायझेशन दिले आपण जर पुढे गेलो तर इथं मेनली फोकस केलेला आहे पिण्याच्या पाण्याच्या विहिरींवर
कारण का जर आपल्याला गाव आपले टँकर मुक्त करायचे आणि पिण्याच्या पाण्याचं आपल्याला उन्हाळ्यापर्यंत हे पिण्याचं पाणी आणि जनावरांसाठी वापरायचं पाणी हे सर्व पाणी जर आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला या पिण्याच्या पाण्याच्या विहिरींचा अभ्यास करणं आणि त्याच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं या एक्सरे रिपोर्ट मध्ये आपण पिण्याच्या पाण्याच्या विहिरींवर सुद्धा जोर दिलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण हा सेपरेट सेक्शन ठेवलेला आहे. ज्या आपल्या मगाच्या 16 विहिरी होत्या त्यातल्या या ज्या विहिरी दिसत आहेत या पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वापरल्या जात आहेत. त्यामुळे यांचा आपण सेपरेट आलेख दिलेला आहे. याच्यामध्ये जे केशरी रंगामध्ये दिसते ती त्या पाण्याची झालेली घट आहे आणि आत्ता अवेलेबल वॉटर आपल्याला निळ्या कलर मध्ये दिसते त्याची हाईट दिसते. आपण खाली येऊया. याच्यामध्ये ज्या विहिरींची घट म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची घट 50% पेक्षा जास्त झालेली आहे पाण्याच्या पातळीमध्ये त्या पाण्या त्या विहिरींचा इथं आपल्याला रिपोर्ट दिसतोय. त्या विहिरींचा कोड आणि त्यांच्यामध्ये किती टक्के घट झालेली आहे आणि आपण एक कॅटेगरायझेशन केलंय की ही परिस्थिती चिंताजनक आहे असं फक्त कॅटेगरायझेशन केलंय. आपण खाली येऊया नेक्स्ट पेजवर. आपण जर पाहिलं तर 5 विहिरे आहेत ज्यांचा रिपोर्ट म्हणजे चिंताजनक आहे की त्यांच्यामध्ये घट ही 50% पेक्षा जास्त झालेली आहे पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये. 4 विहिरे अशा आहेत की ज्यांची स्थिती साधारण आहे आणि 3 विहिरे अशा आहेत की ज्यांची म्हणजे घट 30% कमी झालेली आहे त्यामुळे ही स्थिती उत्तम आहे. आणि लास्ट पेजवर आपण येऊया. तर इथं आपण त्यांना एक अभिनंदनपर संदेश दिलेला आहे. इथं महत्वाचं सांगायचं म्हणजे ही जी माहिती आहे विहिरींच्या पाण्याची पातळी या माहितीला ज्या वेळेस आपण हंगामनिहाय सुद्धा आपण काय करतोय पिकांची माहिती घेतोय. समजा आत्ता डिसेंबर मध्ये या पाण्याची पातळी आपली 46% कमी झालेली आहे. रब्बीचा आपण पीकनिहाय हंगामनिहाय माहिती घेतली त्यानुसार त्या पिकांची वॉटर रिक्वायरमेंट आपण जर कॅल्क्युलेट केली आणि ती जर समजा आपण असं गृहित धरू की ती 100 कोटी लिटर येते आणि ही 100 कोटी लिटर त्याची रब्बीच्या पिकांची रिक्वायरमेंट आहे आणि रब्बीच्या हंगामानंतर ज्यावेळेस आपण या विहिरींच्या पाण्याची पातळी मोजू आणि त्यावेळेस जर समजा असं झालं की त्या गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी पूर्ण कोरडी झालेली आहे तर आपण असा एक ठोकताळ बांधू शकतो. आपण फिक्स नाही सांगू शकत पण एक ठोकताळ बांधू शकतो की ती जी खुली भूजल टाकी आहे त्या खुल्या भूजल टाकीची साठवण क्षमता साधारणतः 100 कोटी लिटरची. आता याच्यावर आपल्याला काय करणार आहे नेक्स्ट इयर जेव्हा उद्याच्या वाढीमध्ये पाऊस पडणार आहे समजा 200 मिलीमीटर पाऊस पडला आणि त्यांच्या विहिरींच्या पाण्याची पातळी नेहमीच भरली आहे. आता त्यांना कळणार की या पावसाळ्यानंतर आपल्याजवळ साधारणतः 50 कोटी लिटर पाणी म्हणजे हे फिक्स नाहीये पण साधारणतः आपल्याला तेवढं पाणी आहे. त्यातलं आपण पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांसाठी 5 कोटी लिटर पाणी राखीव ठेवलं तर 45 कोटी लिटर पाणी आपल्याजवळ आहे आणि त्यानुसार आपल्याला आता पुढचं पिकांचं नियोजन करायचंय. हे नियोजन हे जलव्यवस्थापन आपल्याला तेव्हाच करता येणार आहे ज्यावेळेस आपण ही माहिती 4 प्रकारची माहिती त्यामध्ये पहिली माहिती आहे गावात पडणारा पाऊस, दुसरी माहिती म्हणजे विहीर आणि बोरवेलचं सर्वेक्षण, तिसरी माहिती हंगामी आहे पिकांची माहिती आणि चौथी माहिती म्हणजे या विहिरींचं मोजमाप. ही जर माहिती गावाने प्राथमिक माहिती गोळा केली तर त्या गावानुसार त्या गावाला समीकरण समजणार आहेत की आपल्या भूजल टाकीची साधारणतः साठवण क्षमता किती आहे आणि त्यानुसार त्यांना त्या ठोकताळावर आधारित पुढचं जलव्यवस्थापन निश्चितपणे करता येणार. धन्यवाद. नमस्कार सर्व. या ठिकाणी ग्राम पंचायत पातळीवरचे सर्व सहकारी आहेत व्हिडिओ साहेब. सर यातला महत्वाचा एवढ्या वर्षाचा अनुभव लक्षात आला आपण खूप डाटोबळ म्हणजे आता डीपीएपीचा म्हटलं किंवा जलयुक्त शिवारचं अनुषंगान असेल, मनरेगाच्या अनुषंगान असेल, शाळाच्या विकासाच्या अनुषंगान असेल, अनेक वेळा अनेक इतक्या माहिती आहेत परंतु त्याचा अनालिसिस जो भाग आहे तो कुठेतरी आपण कमी पडतो. पाणी फाउंडेशन आता सध्या काय करते मित्रांनो की ही माहिती गोळा करते आणि माहिती ऍक्युरेट असं नाही की आपण विहिरीचा आणि एक महत्वाची विहिरीची माहिती कारण त्या विहिरीचा पाणी किती आपण उपसतोय सोर्स तो आहे महत्वाचा विहीर असेल किंवा बोरवेल असेल. मग बंद पडलेले किती आहेत, का बंद पडल्या याचाही यामधून संपूर्ण डाटा येईल. त्यामुळे माझं इथं बसलेल्या सर्व ग्रामसेवकांना आणि प्रशासनाला विनंती आहे की याच्यामध्ये आपण फार बारकाईने मदत करा. या मिनी स्पर्धेमध्ये आपण हेच हे ठेवलंय की गावामधला डाटा गोळा करायचा, हा माहिती गोळा करायची. त्यामध्ये मग तलाठी साहेबांची मदत होईल, अंगणवाडीची होईल, आपल्या ज्या सीआरपी असतील उमेदच्या त्या त्यांची मदत होईल, ग्रामसेवक आहेत, ग्रामरोजगार सेवक आहेत, जलसुरक्षक आहेत. तर हा अगदी सोपा आहे
आपण आधी एकदा फॉर्म भरायला गेलो की काय म्हणतो आपण पास होतो पण तरी सुद्धा याचं प्रशिक्षण पाणी पडून दिलं कारण लोक सांगत असताना माहिती देताना फोटोत सांगतील कोण पर्सामध्ये सांगतील कोण हातामध्ये एवढी विहिरांची सांगतील तर त्यामध्ये चूक होऊ नये यासाठी हा साधा बोरवेलचा आणि विहिरीचा घेतलेला आहे अगदी संपूर्ण हिस्ट्री त्यामध्ये घेतली कधी विहीर खोदली किती फूट आहे त्याला आरो बोर्ड आहे का तुमची विहीर कधी कोरडी होते पाणी पिकं कोणती त्यामध्ये घेतलेली आहे या सर्व माहिती जी आहे बोरवेलची आणि त्याचबरोबर विहिरीची हे दोन्ही जवळपास सेम आहे आणि खोली किती आहे मी आपल्याला कळते की गावामध्ये पूर्वीचे माणसं सांगतात की आम्ही या नदीला पोहायचो विहिरीमध्ये पोहायचो आता मात्र तिथे उडी मारली तर पाय मोडतोच त्याचा काही विषयच नाही त्यामुळे हे जर करायचं असेल तर मित्रांनो ही माहिती जी आहे ना ती गोळा करायला आपल्याला सर्वांनी मदत जर केली जलमित्र प्रत्येक गावामध्ये आहेतच पण या सर्वांनी जर मदत केली तर ही चांगली माहिती आपल्याला याच्यामध्ये येईल आणि त्यामुळं हे सर्वेक्षणचे फॉर्म्स आम्ही दिलेले आहेत आम्ही दिले फॉर्म्स एक एक पण ग्रामपंचायत त्यामध्ये थोडं मदत करून फॉर्मचं जर आम्हाला म्हणजे गावासाठीच आहे एका याच्यामध्ये काय जी 100-200 फॉर्म्स लागले तर ते जर आपल्याला मिळू शकतो तर आपली ही माहिती अत्यंत चांगल्या पद्धतीनं बोरवेलची होईल विहिरीची होईल आणि त्याचबरोबर हंगामी आहे आता हे सोपं आहे की खरंच तलाठी साहेबांना जर विचारलं असतं की साहेब जरा सांगा किती पीक आहे प्रत्येक खात्याने आहे 7-12 सगळ्या नोंदी आहेत पण तरी सुद्धा त्यामध्ये आता आपला अनुभव असा आहे की पीक कर्जासाठी विम्यासाठी वगैरे बिलमध्ये आम्ही पाहिले सर की जरा गडबडच असते ज्याच्यातून म्हणजे जादा क्षेत्र लाभ नसलं तरी लाभ कर्ज मिळते आता आम्ही जरा पाण्याचं जर आकडेवारी काढली तर अशी फसवी घेऊन उठवली म्हणून आम्ही जरा काय करतोय की प्रत्येक खातेदाराकडे जातोय लिटरली आम्ही म्हणजे गावकरी आम्ही कोणीच नाही पाणी फाउंडेशन आम्ही फक्त हे गावाला सांगतोय की आपण हे करूया आणि तुम्ही ह्या सर्वांनी जर मदत केली ना तर अत्यंत सुंदर असं काम या ठिकाणी होणार आहे आपल्याला इथं खरं पुरंदरचं बारामतीचं भाग्य आहे की पुण्यासारखं जिथून माणसं असू दे की आम्ही तुम्हाला गावासाठी काय करू फक्त आपण जे सर आता कलेक्टर साहेब आहेत त्यांचा अनुभव आहे त्यामुळे ह्या गावाला महाराष्ट्रात एक नंबरचं जर तालुके किंवा गाव जर असतील तर ती हिसर पुण्यामध्ये आहे की त्याला सोर्स भरपूर आहे पैसा हा विषय नाही पण मॅन पॉवर म्हणा किंवा इच्छाशक्ती म्हणा त्यामुळे तुम्ही जर इच्छाशक्ती व्यक्त केली आणि काम केलं तर ही हंगामी आहे माहिती आम्ही प्रत्येक खातेदाराचं खरीपाची घेतोय रब्बीची घेतोय बारमाहीची घेतोय यापुढे उन्हाळी जी आहे ती पण आपण त्यामध्ये घेणार आहोत आणि याच्यावरून आम्ही पुढं जलबस्तीची साधनं कोणती आहेत कारण हे सगळ्यात महत्वाचं आहे पाणी एक आलं तरी ते वाचवणं ते याच्यामध्ये ठिबक असेल तुषार असेल मल्चिंग असेल या आच्छादन बीबीएफ केलं जरी असेल तर त्यातून पाणी खूप वाचते त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की एवढं समजा खातेदार म्हटलं तर सर खूप संख्येत आहेत घरं 100 असतील पण ह्या 100 घरामध्ये 500-600 खातेदार आहेत त्यामुळे प्रत्येक खातेदाराकडे जाणं आणि त्यांना हे समजावून सांगणं त्यासाठी आपल्या सर्वांची यंत्रणेची मदत या ठिकाणी हवी आणि सर लिटरली यातून जे आता आपण एक्सरे रिपोर्ट पाहिला यातून पाणी किती लागतंय एकदा लोकांना कळालं तर हिवरे बाजारच्या पावलावर त्या दिशेनं गाव जायला काही अवघड येणार नाही आणि समृद्धीच्या दिशेनं जर जायचं असेल तर आपण अंधारात होऊन चालणार नाही आपण उजेडातच यावं लागेल आणि आपण हे सर्व जर करू शकलो तर मित्रांनो हे इतकं पुण्याचं काम आहे की तुमच्या आयुष्यात काय मी गाव केलं तर मी अमुक अमुक उदाची गावडी असेल पुनवडी असेल ही गावं जी आता 12-14 गावं आहेत त्यांना एक वेगळी दिशा दिली आणि एकदा ह्यामध्ये ही लोक चळवळ आहे आम्ही पाणी मोजत नाही किती काम झालं मोजत नाही साहेब जर सांगतात असं पडलेल्या चिंचा गोळा करतो यातले जर भगवंत म्हटले की सर आम्हाला नाही शक्य वेळ देणं आम्ही काही रागवणार नाही काही म्हणणार नाही परंतु हे पुण्याचं काम करा माझा जो अनुभव आहे मला वाटतं की हे करा एकदा करा तरी एकदा उतरा एकदा मुक्काम केला ना आपण सर पूर्वी रत्नागिरी गायकवाड साहेब वगैरे असताना आपण गावात मुक्काम करायचो काय फायदा होतो त्या गावाला अधिकाऱ्यांनी अशी गावात 14 म्हटलं तर ह्या पंचायत समिती कलेक्टर ऑफिस तहसील ऑफिस यांनी जर घेतलं आणि त्या गावाचं अगदी पालकत्व स्वीकारलं पैशाची अजिबात गरज नाही तुमच्या पालकत्वाची तुमच्या ज्ञानाची गावांना जोडण्याची गरज आहे माणसं जोडायची आणि माणसं कोण चांगलं जोडू शकतो तर तुम्ही जोडू शकता आमचं एक तेवढं मयूर आहे एकटा ह्या 12 गावासाठी नाही करू शकत तर तुम्ही आम्हाला ही आमच्याशी जोडलं जावं गावाशी आमच्याशी म्हणजे गावाशी जोडलं जावं आणि एक वेगळ्या पद्धतीनं हे जे चांगलं काम आहे त्यामध्ये उतरावं कारण हा पायाचं काम दिसत नाही सर सर्वेक्षणचं काम दिसणार नाही विहिरींचं काम दिसणार नाही त्यामुळे आता जर तुम्ही म्हटलं किती पाणी साठलं हे आम्हाला दिसणार नाही पण ह्या वर्षी आम्ही जे काम करतोय ना हे पायामध्ये आहे दिसत नाही
पण ज्यावेळ नंतर ते हळूहळू त्या सगळ्याचा जेव्हा चांगल्या पद्धतीने एकत्रित उपयोग होईल, मग आता सगळ्या ठिकाणी बोललं जातं मनरेगा हा एकमेव अशी पृथ्वी तलावाची योजना आहे की त्याला लोकांनी फक्त पुढाकार घ्यायचा आहे आणि कोणतंही काम करता येईल, कोणतंही म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय जरी असलं तरी घेता येते, अंगणवाडी घेता येते, 47 फक्त रेशो कसा मेंटेन करायचा हे घेता येते, आणि मनरेगाच्या मध्ये कोइंगा साहेबांनी सुद्धा आमच्या दोन यांच्याबरोबर हेच पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झूम बैठका झाल्या, सर्वांनी छानपैकी आराखडे केले. आता गावाला जर लक्षात आलं की माझ्या शेतामध्ये मी शेतकरी केलं, बांधबंदिस्त केली, माझ्या शेतामध्ये जर पाणी अगदी फार इतर ठिकाणी जावं असेही नाही, पण हे जर काम केलं तर पाण्याची पातळी पण वाढणार, जमिनीचा कस अत्यंत कमी झालेला आहे, अगदी 0.3-0.4 आहे, कार्बन कस अत्यंत कमी आहे, अशा ह्याच्यात आपल्याला हे वाढवायची संधी आहे. आणि म्हणून म्हणजे थोडं लांबलं परंतु माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण आता आमची सर्वांची पण चर्चा झाली गावकऱ्यांसाठी एक पत्र पण काढते, एक सेल्फ जो तयार करायला आपण म्हणतो तो सेल्फ पण जर झाला तर गावाला रेडीमेड आपण एकदा त्यांना सांगितलं की तुमच्या हे गाव कमी घ्या, त्यांना पळायचं आहे ना तर ते पळते बरोबर पळते की बाबा आहे आता काम आहे आपण करूया आणि एक चांगल्या पद्धतीनं हे होईल. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि खरंच भगवंतान पुण्याचं काम आहे हे पाणी फाउंडेशनचं नेहमी जे काय आहे ते तुमचं आहे, जे काय आहे ते गावाचं आहे आणि समृद्धी होऊ शकते का तर होऊ शकते. आपण फक्त स्वप्न बघायला शिकलं पाहिजे, हे स्वप्न त्यांना जर दाखवलं आणि आम्ही त्यामध्ये सर गावकऱ्याचं उत्पन्न हा विषय ठेवलेला आहे, त्यामुळे गावाला गावाचं उत्पन्नामध्ये वाढ कशी होईल, ते लखपती किसान कसे होतील, अशा गोष्टी आणि पाणी फाउंडेशनच्या वेबसाईटवर जर केलेला तर ते सगळं पब्लिक डोमेनमध्ये आहे, असं काही लपूनछपून नाही, इतक्या फिल्म्स काढल्या हिरवळीचं खत का करावं अत्यंत चांगलं आहे. ते गांडूळ खत सर एका त्या बीड मध्ये 134 गांडूळ खताची सरांनी उद्घाटन केली एमआरजीची, लोकांना एकदा पटलं ना नार नाही करत करणारच ते का, आणि इतकं छान पैकी होते विहीर पुनर्वरण एका गावामध्ये तुम्ही ह्याला गेला ना हिंगोलीमध्ये 100% विहिरीचं पुनर्वरण आणि त्याला पैसे आहेत, फक्त लोकांनी पुढाकार घेणं चांगल्याच पद्धतीनं करणं आणि दिशा देणं, लोकांचं जर चांगलं उत्पन्न वाढलं आणि हे झालं तर त्यामध्ये प्रशासनाला काय तो तर आपला उद्देशच आहे आणि ते जर आपण करू शकलो. मॅडम आता इथं देव मॅडम आहेत इतक्यात तळमळ करतात, त्यांचा हा आग्रहच आहे, कोइंगा साहेबांचा त्यावेळेस सुद्धा आग्रहच आहे, आताही आग्रह आहे की आपण जरा पुढाकार घेऊया आणि हे जर करू शकलो, शेत तयार करू शकलो, ही जी माहिती आता हे खरं पुढचं आहे मिनी स्पर्धेनंतरचं आम्ही म्हणतोय, पण मिनी स्पर्धेमध्ये ह्या ज्या बाबी आम्ही वीर पाणी पातळी असेल, गवताचं पूर्ण क्षेत्र राखीव ठेवणं असेल, पर्जन्यमापक जिनी बसवले असतील त्यांनी बसवणं त्यामध्ये असेल, आणि हे विहीर बोरवेल याचं आणि गावामध्ये छानपैकी आपण हे प्रशिक्षण पण आमची सुरू आहे, माझ्या मतून बऱ्याच गावात आमचे आता ओंकार पण आलेले आहे, त्यामुळे सर्वेक्षण परत करण्यासाठी माहिती देण्यासाठी परत आपण येऊ आणि हे जे प्रेमाचं नातं आहे जोडण्यात माणसं जोडण्याचं नातं आहे ते आणखी आपण घट्ट करूया आणि काम करूया. थँक्यू. दुसरा जो मुद्दा आहे गेल्या म्हटला तो मृदा व जलसंधारण, यामध्ये राहिलेलं जलसंधारणाचं आणि मृदा संधारणाचं काम गावाने पूर्ण करणं अपेक्षित आहे, प्रशासनाकडनं यामध्ये मदत अशी प्रकारची होऊ शकते की आपल्याला माहिती आहे की ह्या वर्षी जलसंधारणाच्या कामासाठी वेगळी योजना नाही, मग काय तर जुन्या रचनांची दुरुस्ती असेल यामध्ये आपण मदत करू शकाल, रोजगार हमी योजनेमधनं काही गावं इच्छुक असतील की आपल्याला हे काम करायचं आहे यासाठी प्रशासन मदत करू शकेल, त्यामध्ये विहीर पुनर्भरण असेल, सीसीटी असतील, लूज बोल्डर असतील, गॅबिन असतील, जे काही उपचार आहेत आपले पाणलोटाचे, या पाणलोटाचे उपचार हे आपल्याला रोजगार हमी योजनेमधनं जी गावं काम करणार पुढे येऊ शकतील, इच्छुक असतील, जिथं त्रास होणार नाही, तक्रारी होणार नाही, अशांना मदत करणे, त्या गोष्टी मला वाटते की ह्या मध्ये अपेक्षित आहे. गावांनी राहिलेलं मृदा व जलसंधारणाचं काम पुढच्या 2 वर्षांमध्ये पूर्ण करायचं आहे, मोठी स्ट्रक्चर असतात त्यांना एक निधीची अडचण असते, त्यामुळे मला वाटते की ह्याला शासनाने थोडा हातभार दिला तर त्याचा फायदा होईल. मोठी स्ट्रक्चर्स रिप्लेस करण्यासारखी कुठली आहेत याचं सर्वेक्षण सुद्धा आपल्या स्पर्धेमध्ये आहे, त्याला गुण आहे, त्यामुळं ही स्ट्रक्चर कुठली रिपेअर करायची याची देखील यादी आम्ही आपल्याला देऊ शकतो या 14 गावांमध्ये, त्याचा देखील आपल्याला मदत करण्यासाठी फायदा होऊ शकेल. पुढची स्लाईड यामध्ये तिसरा जो भाग आहे, आज आपल्याला माहिती आहे की जलसंधारणाचं सगळ्यात मोठं काम जर कोण करत असेल तर गवत करतं, पण
पण दुर्दैवाने गवतावरती आपलं लक्ष केंद्रित नाही. गवत दोन गोष्टींसाठी उपयुक्त आहे, एक आहे जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि दुसरं आहे जलसंधारणाच्या कामासाठी. आज जलसंधारणाचे अनेक उपचार गावांमध्ये उभे राहिलेले आहेत, त्यामध्ये ओढ्याचं खोलीकरण असेल, सीसीटी असतील, अपार्टमेंट बंडिंग असतील, याला जर गवतासारख्या गोष्टींचा जर बॅकअप मिळाला नाही तर पुन्हा ही माती या स्ट्रक्चरमध्ये येऊन पुन्हा ही स्ट्रक्चर आपल्याला 5-6 वर्षानंतर रिपेअर करते, म्हणजे हेच लोक पुन्हा मशीन मागायला येतील, आमच्या ओढ्यातला गाळ काढायचा आहे. तर या काढलेल्या गाळावरती जर गवत लागवड करण्यासाठी गाव प्रवृत्त जर झाली, या दृष्टिकोनातून आम्ही आता प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. त्याच्यासाठी विशेष 20 गुण राखीव आहेत, यामध्ये गावांनी 2.5 हेक्टर क्षेत्र जवळपास राखीव ठेवायचं आहे की ज्यामध्ये गवतांच्या लागवडीसाठी हे क्षेत्र संरक्षित असेल. गवताची मी जसं म्हणलं की जलसंधारणाच्या कामासाठी पण महत्वाचं आहे, त्याचबरोबर गवत हे जनावरांच्या चाऱ्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि म्हणून गवताच्या व्हरायटी नामशेष अनेक झालेल्या आहेत. या नामशेष व्हरायटी झालेल्या कुठल्या कुठल्या आहेत, त्याचं पुनर्जीवन कसं करता येईल, या दृष्टिकोनातून पाणी फाउंडेशननं हैदराबादमध्ये आपल्या गवतांच्या शास्त्रज्ञांबरोबर एक टीम वर्षभर काम करण्यासाठी ठेवली. आपल्या देशामध्ये दोन गवत संशोधन केंद्र आहेत, एक झाशीला आहे, एक हैदराबादला आहे. हैदराबादच्या शास्त्रज्ञांबरोबर ठेवल्यानंतर आम्ही म्हणलं की या 956 आमच्या आता या स्पर्धेमध्ये गाव आहे, त्यांच्यासाठी बियाणं आम्हाला गवताचं द्या की ज्या गवताच्या मराठी नामशेष होत चाललेलं आहे. तर दुर्दैवानं आपल्या देशाकडे 956 गावांसाठी सुद्धा गवताचं बियाणं उपलब्ध नव्हतं. मग आम्ही केलं काय की ह्यांच्याकडून बियाणं घेऊन पुरंदर तालुक्यामध्ये वाघापूर नावाचं गाव आहे, तिथे एक नर्सरी तयार केली गवताची. तिथं तयार झालेली गवताची नर्सरीची 39 तालुके आहेत आपल्या या स्पर्धेत, त्या 39 तालुक्यातल्या 39 गावांमध्ये ही गवताची सॅम्पल्स दिली आणि तिथं गवताच्या नर्सरी उभारायला लागलेले आहेत. त्या तयार झालेल्या गवताच्या नर्सरीतलं मग इतर गावांना आपण नर्सरी करण्यासाठी गवताच्या या जाती देणार आहोत. तर गवत या स्पर्धेमध्ये खूप महत्वाचा भाग आहे. मूळघास कसा करावा याच्याविषयीची फिल्म आम्ही आता नुकतीच लॉन्च केलेली आहे, ती आता युट्यूबवर आपल्याला पाहायला मिळेल, की जेणेकरून पशु म्हणजे दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी मूळघासाचा फायदा हा अत्यंत महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, आता गवताची मोठ्या प्रमाणात लागवड करून पाण्याची पातळी वाढवणारं गाव आपल्या देशातलं म्हणजे लांबकाणी आहे. ह्या गावानं गवताची लागवड करून पाणी कसं वाढवलं या फिल्मचं उद्घाटन सुद्धा 8 तारखेला आपल्या राज्याचे वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे साहेब यांच्या हस्ते ह्या फिल्मचं लॉन्चिंग ह्या सोमवारी होणार आहे. तर ही देखील फिल्म आपण पाहूया. मी जे काही सांगतो ह्या फिल्म्स आपण अवश्य युट्यूबवर हे सगळं आहे अवश्य पाहावं, जेणेकरून आपण इतर लोकांना यातलं ज्ञान देऊ शकाल. पुढची स्लाइड. दुसरा चौथा मुद्दा आहे या स्पर्धेमध्ये की आज गावामधली जैवविविधता ही डिस्टर्ब होत चालली आहे. पूर्वीची झाडं कुठली होती, आता कुठली झाडं आहेत, या निमित्तानं गावामध्ये कुठल्या कुठल्या वृक्षांचं, कुठल्या कुठल्या पक्ष्यांचं, कुठल्या कुठल्या फुलपाखरांचं वास्तव्य आहे त्याचं एक माहिती संकलित गावानं करायची आहे. आणि त्याचबरोबर या गावांनी प्रति कुटुंब प्रति व्यक्ती कमीत कमी 3 झाडं लावून जगवायची आहे. समजा आमची ज्या वॉटर कप स्पर्धेमध्ये पूर्वी लावलेली जी रोपे असतील, झाडं म्हणणं चुकीचं आहे, आपण रोप लावतो त्याचं झाड होतं, तर रोपे जे असतील ती सुद्धा गृहीत धरली जातील, फक्त ती गावाने टिकवलेली आहेत का. त्यामुळे मला वाटते की हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. यामध्ये माझा अनुभव खूप चांगला आहे की अनेक गावांमध्ये लोक सर्वे करायला लागलेत, मुलं सर्वे करतायत स्पेशली, आणि त्यातनं मग मुलं गेल्यावर मला सांगतायत की आमच्या गावामध्ये उमराच फक्त एकच झाड आहे. त्यातनं लक्षात यायला लागलं की आपल्या गावामध्ये कुठली कुठली झाडं आहेत आणि आपण काय लावलं, कुठली रोपं आता लावली पाहिजे. किरस्थल नावाचं मान तालुक्यात एक गाव आहे, त्या गावातल्या मुलांनी पशु पक्ष्यांचा, पाखरांचा, बालींचा, सरड्यांचा, सापांचा याचा देखील सर उत्तम इतका अभ्यास केला की आपल्या गावात सापांच्या व्हरायटी कुठल्या आहेत, आपल्या इथं फुलपाखरांच्या व्हरायटी कुठल्या आहेत. आणि एक ग्रामपंचायतीमध्ये एक प्रेझेंटेशन त्यांनी इतकं सुंदर केलं, सरपंच पण खूप तिथले ऍक्टिव्ह आहेत, सुडकं सुद्धा घेतली, निवडणूक कुठली आहेत. आणि सरपंचांनी त्या मुलांना ग्रामपंचायत फंडात 1 लाख रुपयाचा कॅमेरा दिला. साहेब म्हणला गटार रस्ता कोणी बांधल म्हणला, पण हे जी मुलं करतायत यामध्ये माझ्या गावाचं भविष्य घडलंय. जैवविविधता खूप महत्वाची आहे. तर अशा पद्धतीनं ग्रामपंचायती देखील काही ठिकाणी खूप चांगल्या पुढे येत आहेत. आताच आपण बघितलं की आपले जनमित्रांच्या मदतीनं दुधाची वाडीमध्ये मियावाकी म्हणजे शेततळ्याच्या कडेनं मियावाकी, भविष्यामध्ये ते सगळं
मोठं दाळ झालेलं दिसेल, शेततळे एखाद्या वेळेला दिसणार नाही, पण त्या शेततळेपेक्षा चौपट पाणी हे भूगर्भात गेलेलं असेल. तर हे अशा ज्या काही नवीन नवीन संकल्पना जे घेऊन येत आहेत, यामध्ये मियावाकी जंगल कसं असावं याच्यावर आम्ही फिल्म तयार केलेली आहे. त्याचबरोबर रोप लागवड कशी करावी, हा कुठल्या प्रकारच्या जाती लावाव्यात, खड्डा कसा असाव्या, याच्यावर सुद्धा आपली फिल्म आहे, ती देखील आपण पाहू शकता. नेक्स्ट, आपल्या सर्वांना माहिती की आपल्या दुर्दैवानं मातीचा सेंद्रिय कर्म खूप खूप कमी कमी होत चालली आहे. पूर्वीचा काळ आठवा, आपले आजोबा पंजोबा जे शेती करत होते, बैलांना नांगरट करायचे, लाकडी फाड होता, त्यानंतर आला लोखंडी फाड आणि त्यानं नांगरट चालू झाली. आता आपण 45-50 एचपीच्या ट्रॅक्टरनं नांगरट करतोय, म्हणजे जमिनीच्या बाबतीमध्ये आपली प्रगती आहे का अधोगती आहे, तर जमिनीच्या बाबतीमध्ये आपली अधोगती चालू आहे. मी अनेक ठिकाणी विनोदाला सांगतो की ह्या पुढचं जनरेशन जे आहे हे नांगरट करताना जेसीबी पोकलँड लावूनच नांगरट करणार आहे. त्याचं कारण का, जमिनीचा पोत दुर्दैवानं आपला खालावत चालला. आज आपण उंच उंच इमारती करण्यावर आपला फोकस आहे, पण ज्याच्यातनं अन्न तयार होते त्या जमिनीकडे आपला फोकस नाही. नॅनो कारखान्यात तयार होईल, पण दाणा हा जमिनीतच तयार होणार आहे. असं कुठेही जगात झालेलं नाही की सोयाबीनचे दाणे तयार करणारी फॅक्टरी निर्माण झाली, ती जमिनीतच तयार होणार आहे. ती जमीन जर कडक 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 होत चालली, ह्या वर्षी उदाची वाडीमध्ये 891 मिलीमीटर पाऊस पडला आहे. पुढच्या वर्षी ईश्वरानं सांगितलं की नाही बाबा, उदाची वाडी चांगलं काम करते, 100 मिलीमीटर 200 मिलीमीटर जास्त पाठवा. 1100 झाला, पण जमीन आमची एक बाजूला कडक होत चालली असेल तर त्या जमिनीमध्ये खाली पाणी जाणार नाही, भूगर्भातली पाणी पातळी वाढणार नाही. आणि म्हणून मातीचं पुनर्जीवन करण्यासाठी आम्ही मोठा भर या स्पर्धेमध्ये दिलाय की जलसंधारणाचं महत्वाचं काम गवत आणि माती करणार आहे. तर माती पौष्टिक कशी, माती कसदार कशी होईल या दृष्टिकोनातनं प्रयत्न, मग त्यामध्ये गांडूळ खत असेल, नॅडॅप असेल, बायोडायनेमिक असेल, या सगळ्यावरच्या फिल्म्स आम्ही तयार केलेल्या आहेत. हिरवळीची खते तयार कशी करावीत ह्याच्यावरची फिल्म तयार केलेली आहे, आणि जेणेकरून मातीचा पोत सुधारण्यासाठी गावाने पुढं कसं घ्यावं यासाठी आमचा खूप मोठा फोकस या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. नेक्स्ट, हे सगळं झाल्यानंतर जर तुम्ही बघितलं, मी मगाशी सुद्धा सांगितलं उदाचीवाडीमध्ये अख्ख्या गावाने ठरवलं मी या स्पर्धेत भाग घेणार, तरी गाव घेऊ शकते. आणि एकट्या क्षेत्रियाने ठरवलं मी एकटा भाग घेणार, गावांना घेतला माझ्या, पण मला एकट्याला करायची ही स्पर्धा, तो जलव्यवस्थापन करू शकतोय, ब्रिज स्प्रिंकलर वापरू शकतो, तो राहिलेलं जलसंधारणाचं माझ्या शेतावरचं काम पूर्ण करू शकतोय, म्हणजे शेताची बांधबंदिस्ती पूर्ण करेल, विहिरीचं पुनर्भरण करेल, बोरचं पुनर्भरण करेल. तिसरा नंबरचा मुद्दा आहे गवत लागवड करता येऊ शकते, 1 एकर असेल, 1/2 एकर असेल, 1 मुंटा 2 मुंटा गवतासाठी राखून ठेवेल, बांधावर गवत लावू शकतो, ज्याच्यात त्याला चारायला उपयोग होईल, बांध टिकून राहील. 3 नंबर, आपल्या शेतामध्ये सुद्धा कडे कुठे जिथं जिथं जागा मिळेल तिथे 4 झाडं लावू शकतो. 4 नंबरला घ्या. 5 मातीचं संवर्धन करायचंय, गांडूळ खत करेल, नॅडॅप करेल, मल्चिंग करेल, सगळं करेल. हे वैयक्तिक माणसानं जरी ठरवलं की ह्या स्पर्धेत मी भाग घेणार, तरी गाव भाग घेऊ शकतो. आणि एवढं केल्यानंतर माझी खात्री आहे की नक्की हा शेतकरी लखपती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून लखपती किसान या स्पर्धेमध्ये आपण स्वप्न बघितलेलं आहे, ज्यासाठी 100 गुण ठेवलेले आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी रोजनिशी कशी ठेवावी, आपला ताळेबंद कसा ठेवा, अशा अनेक गोष्टी यामध्ये आहेत. फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून गाव कसं पुढे जाऊ शकतं हे या माध्यमातून फिल्मच्या रूपातून आणि प्रत्यक्ष आम्ही लोकांना हे सगळं समजून सांगतोय. या म्हणजे एकट्या दुकट्याची आता शेती राहिलेली नाही, जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन शेती करणं काळाची गरज आहे. आत्ताच आम्ही काही दिवसापूर्वी विलास शिंदे जे सह्याद्री अॅग्रोचे आहेत नाशिक मोहाडीमध्ये एकत्रित येऊन शेती करतात. भारतातला सगळ्यात मोठा यशस्वी केलेला मराठी माणसानं प्रयोग आहे, म्हणजे ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा त्यांचा नेट प्रॉफिट हा 128 कोटी रुपये होता. तर हे का झालं, तर 756 शेतकरी एकत्र आहेत, पण दिवाण आहेत, एकत्रित आहेत, एका मिशनने आहेत, प्रामाणिक आहेत. जे काय करायचं ते चांगलं करायचं, ग्राहकाला स्वच्छ अन्न द्यायचं, चांगलं मार्केट मिळवायचं. फक्त शेजारी पाजारी गाव हेच मार्केट न मानता जग हे त्यांनी मार्केट मानलेलं आहे, आणि त्यामुळं एक चांगल्या पद्धतीचं लीडरशिप गावांमध्ये तर तयार झाली. महत्वाचं सह्याद्रीचं यश कशामध्ये, तर लीडरशिपमध्ये. हिवरी बाजारचं यश कशामध्ये, लीडरशिपमध्ये. त्यामुळे गाव पातळीवर अशी जर लीडरशिप तयार झाली तर प्रत्येक कुटुंबाचं उत्पादन 1 लाख कमीत कमी असलं पाहिजे नेट प्रॉफिट, हे आम्ही स्वप्न बघितलं. हे स्वप्न जरी आमचं असलं तरी आपण सगळ्यांनी मिळून जर काम केलं एकत्रितरित्या तर हे स्वप्न साकार होऊ शकतं. तर ही झाली ह्या एकंदरीत 500 मार्काची जी काही समृद्ध गाव स्पर्धा 2 वर्षाची असणार आहे. ह्या स्पर्धेचा जो महत्वाचा आत्ताचा जो टप्पा आहे 120 मार्कांचा, तो पुढील प्रमाणे
शेतीच्या साधनांचा वापर बारमही रब्बी 35 गुण आहे. जलस्त्रोत्र विहीर व बोर सर्वेक्षण यामध्ये आम्हाला शासनाची मदत मिळू शकते. गावामध्ये जलमित्र गावातले लोक हे काम करतायतच, पण त्याचबरोबर ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक यांनी जरी गावामध्ये थोडा वेळ देऊन आम्हाला ह्या कामामध्ये लोकांना मोटिवेट केलं, मदत केली, जसं आता सरांनी सांगितलं हे फॉर्म आहे, हे फॉर्म गाव पातळीवर जेव्हा पडून मिळून त्या गावांना जर काम करायला जर दिले तर हे काम शासनाच्या आणि आपल्या सहभागातून खूप चांगल्या पद्धतीने होईल. कमीत कमी ह्या 14 गावांचा उत्तम सर्वे आपल्याकडे असेल. त्यानंतर विहिरीची पाण्याची पातळी मोजमाप करणे हे सुद्धा काम गाव करत आहेत, गावाने जवळपास पूर्ण केलेलं आहे. पीक लागवड अहवाल मगाशी जसं सरांनी एक्सप्लेन केलं, पीक लागवड अहवालामध्ये डिटेल आहे सगळं की खरीपामध्ये काय घेतोय, रब्बीत काय घेतोय, याला 30 गुण आहेत. स्वच्छ पेयजल हा आपल्या जो दाखला असतो तुमचा पंचायत समितीकडून मिळतो, हा तर ते स्वच्छ पेयजल खरंच आहे का हे जर आपण तपासणी करून आम्हाला मिळालं तर त्याचे गावांना 5 मार्क मिळू शकतात. स्वयंसेवेचा बचत गटांचं सभासत्व म्हणजे जास्तीत जास्त स्वयंसेवेचा बचत गट स्थापन करणे हे आत्ताच्या टप्प्याचं काम आहे, ज्याला 10 गुण आहेत, ज्यामध्ये MSRLM मावेल अशा अनेक गोष्टींची किंवा ग्रामसेवक अशा उमेद अशांची मदत आपल्याला यामध्ये घेऊन मदत करता येईल. अस्तित्वात असलेल्या रचनांचं सर्वेक्षण अनेक गावांनी पूर्ण केलेलं आहे, तरी देखील ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी यांना जर काही माहीत असेल त्यांनी देखील ह्यामध्ये आम्हाला मदत करावी जेणेकरून गावाला त्याचा फायदा होईल. जेणेकरून हे सर्वेक्षण आता झाल्यानंतर आपल्याला प्लॅनिंग मध्ये घेता येईल की बाबा कुठल्या गावामध्ये कुठली रचना, आता जसं आपण उदाची वाढीत गेल्यावर सांगितलं की बाबा हा पाझर तलाव लिकेज आहे, ही माहिती यातनं मिळून जाईल. पर्जन्यमापक बसवले, पावसाच्या नोंदी रजिस्टर ठेवून ही गावं करायला लागली आहेत. वृक्ष लागवड, रोप लागवड, जंगलांची वाढ या देखील गोष्टी गाव करायला लागलेल्या आहेत, पण तरी देखील फॉरेस्ट अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे 15-20 मार्क जे खालचे आहेत हे वन विभाग चांगल्या पद्धतीनं गावांना मदत करून मला वाटतं की पुढे घेऊन जाऊ शकतो. यामध्ये जर वन विभागाची चांगली मदत झाली, कारण अनेक ठिकाणी संरक्षित कुरण क्षेत्र जे आहे, फॉरेस्ट लँड आहे, फॉरेस्ट लँड मध्ये जर संरक्षित गावाने ठरवलं की बाबा आम्हाला हे करायचं आहे, इथं आम्ही 2.5 हेक्टर क्षेत्र हे राखीव ठेवू, यामध्ये ह्या विभागाची जर मदत झाली तर मला वाटतं की त्याचा खूप फायदा या स्पर्धेसाठी होईल. 120 गुणांची जी स्पर्धा आत्ताची आहे पहिल्या टप्प्यातली, साधारण 25 फेब्रुवारी पर्यंत गावांनी हे काम करायचं आहे आणि त्यांचा मग नंतर सरकार आपण ऑनलाईन जिल्हाधिकाऱ्यांच्या इथं अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण घेत आहोत. तर मला वाटतं की ह्या आत्ताची जी 14 गावं आहेत आपल्या पुरंदर तालुक्यातली, ही 14च्या 14 गावं पहिल्या टप्प्याच्या स्पर्धेसाठी बक्षिसासाठी कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला पोहोचलेले आपण सर्वजण पाहूया, जेणेकरून काय होईल की ह्या एक बुस्ट मिळेल 14च्या 14 गावं आणि चांगली या पद्धतीनं एक सत्कार झाला म्हणजे मग पुढचे जे काय टप्पा आहे या स्पर्धेचा तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला मोठी मदत होऊ शकते. तर ही एकंदरीत स्पर्धांतीचा हा पहिला टप्पा, तर आपण सर्वजण यामध्ये सगळेजण सामील व्हाल आणि चांगल्या पद्धतीने मदत कराल. पुढचे जे काही 120 मार्काची बुक आहे ही आपल्या सर्वांना लक्षात आलीच आहे, तर यामध्ये सर्वांनी मदत करावी, सहकार्य करावं ही अपेक्षा पाणी फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर, यामध्ये आम्ही सर्वांना सांगितलं तसं विहिरीचं सर्वे करतोय आणि फक्त 10 विहिरी सांगतोय करायला, काही गाव उत्सवकडे 15-20 पण करतायत आणि आम्ही त्याचं महत्व पटवून दिलंय आणि वर्षातून 4 वेळा फक्त आम्ही करायला सांगतोय त्यासाठी मागतोय. हिवरी बाजार डॉक्टर साहेब नाव घेतलं, हिवऱ्याचं यश कसं आहे त्या जल व्यवस्थापनामध्ये हिवरी बाजार वर्षातनं 24 वेळा विहिरीची पाणी बाधिता वाजतं. आम्ही आता सांगितलं तसं तर कदाचित लोक करणार नाही, वेगळंच काम लागलं म्हणतील, पण जेव्हा आवडले पण होते नक्कीच असे 100 रिपोर्ट त्यात तयार होते आणि आम्ही जी पाण्याची वॉटर टँक डॉक्टर म्हटले तसं जर पीक न्याय करेक्ट सर्वे झाला, समजा ह्या गावचं क्षेत्रफळ 1000 हेक्टर आहे, म्हणजे 200 हेक्टर परिक्षेत्र, 800 हेक्टर मध्ये जी काही पिकं आहेत ती पिकं बघितली, त्यांना लागणाऱ्या पाण्याची गरज बघितली आणि त्यानंतर खाची जी कणखड ऍक्विफर आहे त्या ऍक्विफर मधलं पाणी किती आहे नेमकं, म्हणजे 50% आहे का, म्हणजे 100 कोटी लिटर पाहिजे, 50 कोटी लिटर आहे, तर मग पीक पातळी पीक पद्धत बदलायला पाहिजे का आपल्याला, ह्याच्यावर पुढे आम्ही अभ्यास करतो आणि मग त्यावेळेला एक्सरे रिपोर्ट त्या पिकांची पण आम्ही अक्षेप आणणार आहोत आणि 2-3 वेळा ज्याला आम्ही तपासू विहिरीची बांधा त्यावेळेला अजून ह्याच्यामध्ये एक्सरे रिपोर्ट मध्ये बदल होईल हे अनालिसिस पण होणं गरजेचं आहे, त्याच्यावर पुढे आपण आपल्याला गावपातळीवर तयार करून नक्की ठरवतो. हे काम करताना तालुक्यामध्ये आमचे तालुका समन्वयक मयूर साळुंगे म्हणून आहेत, मयूर साळुंगे हे तालुक्यात काम करतात.
यांच्याकडे धूळ आहे. मी रोज नसतो इकडं कारण माझ्या बाकीच्या इतर जिल्ह्यात पण काम असते. तर मयूर साळुंखे तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने माहिती मागतील किंवा मदतीसाठी करतील आवाहन करतील. तर कृपया आपण मयूर साळुंखे यांना थोडं सहकार्य करावं ही विनंती करतो. आणि आपण जे लेबर बजेट केले मागे पुन्हा उल्लेख करतो त्यासाठी असणारी चेकलिस्ट जरी आम्हाला दिली ते जे मंजूर झाले काम आहे तर ते पण तुमचं आणि आम्ही याच्या पद्धतीने आम्ही गावात आठवड्यातून चर्चा करत जातो. सरकार आम्ही मध्ये जी काही गावनिहाय काम आता मंजूर झालेली असते ही जर आम्हाला थोडी माहिती मिळाली सर ही पहिल्या पानावर जर माहिती मिळाली जाईल म्हणजे काय होईल समजा या गावामध्ये हे काम वैयक्तिक स्वरूपाचं हे मंजूर आहे सार्वजनिक हे मंजूर आहे कमीत कमी वैयक्तिक स्वरूपाचा माणूस लगेच हालचाल करायला लागतो. सार्वजनिक एकी असेल तर हा बस बस हे मिळालं म्हणजे बस म्हणजे हे आम्ही याचा पाठपुरावा ह्या गावांना करायला सांगतो. तालुक्याचे जे महत्वाचे तीन चार अधिकारी आहेत त्यांचं आपण इनपुट किंवा त्यांना सहभाग घेण्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडून काय करता येईल किंवा त्यांनी आतापर्यंत काय केलं आणि पुढे काय करता येईल त्यांना ते जस्ट विचारू आणि मग पुढच्या याच्यामध्ये समाधान कसं ठेवायचं ते ठेवलं करू. तर मला वाटतं अगोदर व्हिडिओ त्याच्यानंतर बसणार आणि त्याच्यानंतर मग कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण काय कॉन्ट्रीब्युशन करू शकतो किंवा आपण काय समजवून ठेवू शकतो ते थोडक्यात ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत सर आपण जे काही आता 14 गाव निवडलेले आहेत त्याच्यामध्ये आता आपण सांगितलं की लेबर बजेट आपण 2480 कामांचा जोपास केलेला आहे. तर लेबर बजेटला मान्यता मिळाल्या आपण त्या कामाला प्रशासकीय मान्यता पण देतो. हा म्हणजे पहिलं काम आपलं विसरू सर. त्यासोबत सर जलसंधारणाच्या अनुषंगाने जे काही आपलं मगाशी उदाची वाढीचा विषय झाला तर याच्यामध्ये सर लघुपाट बांधारीकडून जे पाजरता वर्तमान मगाशी विषय झाला त्याचे बजेट सुद्धा सादर केलेलं आहे. अंदाजपत्रक सादर केलेलं आहे तर त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला ती मान्यता मिळेल. उर्वरित सर या ठिकाणी पाणी टंचाईत एनजीओ आहे त्यांनी सुद्धा आपली जी काही गावं आहेत त्या गावांचा सर्वे केलेला आहे आणि जी काही आपली बंधाऱ्याची कामं असतील किंवा गाळ काढण्याची कामं असतील तर सी एस आरच्या माध्यमातून आपल्याला त्या एनजीओची मदत सर घेता येईल आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा पण झालेली आहे तर ती कामं पण सायमल्टेनियसली या गावामध्ये आपल्याला सुरू करतो. तर असं हे जलसंधारण आणि विपुल काम आपल्याला करतो. बचत गटाची पण आपली आहेत सगळे काही बचत गट अजून ऍक्टिव्ह नाही आहेत फक्त आम्ही ह्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ऍक्टिव्ह करतो जेणेकरून बचत गटाच्या महिलांची जास्त या ठिकाणी मदत घेते लेबर म्हणून पण आपल्याला घेते आणि त्यांना उत्पन्नाचा सोर्स पण आपल्याला करते. आणि पाणी स्वच्छ पेयजलचा पण विषय आहे तर आपले पाणी नमुने तपासणी होत असते दरवेळी तर त्या अनुषंगाने आणि काय रोड प्लॅन्स वगैरे असतात ते पण आम्ही बघू. जीएसडीचे रिपोर्ट मिळत असतात आपल्याला आणि त्या अनुषंगाने आपली जी मनरेगाची टीम आहे या टीमने गावाचा प्रत्येकाचा एक केला. पानवाडी जर बघितलं तर समतल पातळीचं एक माती नाला बांध पाणी रस्ता अशी त्यांनी बरीचशी कामं केली 120 कामं या मनरेगाची ज्यामध्ये म्हणजे ते ऍक्विफर कुठे आहे काय कसा आहे निळा रंग पिवळा रंग ह्या सगळ्या रंगाचा अभ्यास करून साधारण 24,592 मँडेट्स निर्माण होती एवढं काम आणि कुशल आणि कुशलचं काम आपण यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सबमिशन होतं अटल भोजन योजना आहे सर आणि जवळपास ही सगळी गावं त्या गावात आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट तर जीएसटीला आपण जर सूचना केली आणि ही कामं जर लवकर सुरू झाली तर मोठ्या प्रमाणात आणखी आपल्याला पाणी फाउंडेशनचं काम दिसत सर. कृषी विभागामार्फत आपल्याला ड्रिप आणि स्प्रिंकलर जर लाभ देता येईल ती ऑलरेडी 50-55% त्याच्यामध्ये स्कीम आहे झाडं लावायची किंवा वनसंपदा वाढवण्यासाठी जी आहे त्याच्यासाठी सुद्धा आमच्याकडे योजना आहे आपण त्यांना रोप 12 महिन्याच्या नर्सरीमध्ये देऊ शकतो
आणि किती अंतरावर लावावे असंही त्याला काही वेगळं नाही. अनुदान फार कमी आहे, 5 वर्षांमध्ये 45 रुपये. जास्तीत जास्त ते तयार रोप बांधावर जावी असं त्याचा उद्देश आहे. त्यामुळे त्यामध्ये सुद्धा आपल्याला आता जर कोणती चर्चा झाली त्याप्रमाणे आपल्या लोकांना जी वेगळ्या प्रकारची रोपं आहे त्यात कोण फळबाग पण आहे आणि याचे पण आहे, ती रोप आपल्याला या गावामध्ये प्राधान्य देत आहे मागणी आहे. त्याच्यानंतर गांडूळ आणि नॅडेपचे एमआरजीएसमधून आपल्याला गांडूळ आणि नॅडेप जेवढी येतील तेवढी मागणी आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला कृषी विभाग काम करू शकतो. जेवढी गांडूळची रोपाची मागणी आहे एमआरजीएसमध्ये आपण लागवड करतोय 15-14 वर्ष आपल्याला जे क्रायटेरियामध्ये बसतात निकषामध्ये बसतात त्या लोकांना आपल्याला एमआरजीएसमधून लागवड देता येईल. मृदू जलसंधारणमध्ये जी दुरुस्तीची कामं आहेत एक तर सीएसआरमधून करता येईल किंवा संवादातून करता येईल आणि जर त्याला नसेलच जे आपले निकष आहे ते पूर्ण करते असतील तर आपल्याला दुरुस्तीची सुद्धा सिमेंट नाल्याची दुरुस्तीची कामं आपल्याला डिपीडीसीमधून सुद्धा घेता येतील, त्याला काही अडचण नाही. आणि पेरणीचा रिपोर्ट जो आपल्याला मग अशी एक मुद्दा होता की पेरणीचा खरीप रब्बी क्षेत्र सर्व नंबरनी आहे त्याचं पण आपल्याकडं रेकॉर्ड आहे बऱ्यापैकी, ते पण आपल्याला तुम्हाला इनपुट म्हणून देत आहे पाणी पाहिजे. आता ॲप पण डेव्हलप होते हो पेरणी त्याचा आपल्या आपला तालुका नाही बारामतीचा आहे पुढा जर आलं तर ते आपमध्येच नोंदणी होईल त्यामुळे तशी काय ते इनपुट आम्हाला आमच्याकडे बऱ्यापैकी आहे ते आपल्याला प्रोव्हाइड करतात. कबरला काय स्कोप आहे का कंपार्टमेंट बंडिंगला करता येतील पण ऑलरेडी कामं झालेली आहे जिथं काही किरकोळ कुठं राहिले ते करताय. जसे जर आमच्याकडे तसं त्याचं लाईट पण कमी आहे नवीन पण करू शकतो काय अडचण नाही ना कंपार्टमेंट तर रिपीट एक होणार नाही असं बघावं लागेल आपल्याला. तिथे सीसीटीव्ही आणि चेकरांची कामांची सुरुवात आता ग्राहकांच्या बाबतीत विषय झाला तर त्याच्यासाठी आमच्याकडे 10,000 रोपं ऑलरेडी तयार आहेत. ज्या गावांची रिक्वायरमेंट असेल तर ते आमच्याकडून आणि 1.5 वर्षापर्यंतची म्हणजे चांगल्या प्रकारे त्याची उंची आहे तर ती आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. तसेच प्लांटेशनसाठी जवळजवळ 3.5 लाखांपर्यंत रोपं आणि त्यातली 1 लाखापर्यंतची आहेत तर ती 1.5 वर्षाची रोपं आहेत मोठी कृषी तीसुद्धा उपलब्ध करता येते. आणि जी आमच्याकडे स्पेसिफिक कुपातली गावं म्हणजे 1 वर्षासाठी काही ड्यू गावं असतात तर तीच सिलेक्ट करावी लागतात. त्यातले गराडे आणि आणखी एक गाव आहे तिथे आम्ही काम प्रस्थापित करू शकतो. आम्ही सांगितलेली ह्या गावांमध्ये मागच्या वर्षी हे आमचं नियोजन होतं की ते स्पर्धा सुरू करायचं परंतु कोरोनामुळे राहिलं. यावेळेस सर्वात आधी आता असं नियोजन करू की आधी एक प्लॅन करू सर तयार आणि सगळ्या गावांना सर्व यंत्रणांनी मिळून एक व्हिजिट करायची विथ पाणी फाउंडेशनचे हे सगळं सर्व टीम त्यांची. जसं आता 2 गावं आहे 14 पैकी की जिथे त्यांना रिस्पॉन्स मिळत नाहीये तर आधी त्या 2 गावात कॉन्सन्ट्रेट करायचं. आणि ह्या ज्या योजना आता ह्या अधिकाऱ्यांनी आपल्याला आपण इथे सांगितल्या ह्या आपण गावापर्यंत घेऊन जायचं असं एक नियोजन करता येईल सर, एक टाइम टेबल बनवते आणि आम्ही सगळे अधिकारी त्या अनुषंगाने त्या त्या गावात एक व्हिजिट करू त्याच्याने मग ते गावालाही कळेल. आणि जे इथे प्रेझेंटेशन दाखवलं किंवा इथे ज्या पद्धतीने सगळ्यांना समजलं त्या पद्धतीने तसं थोडंसं गावामध्ये दाखवलं आणि आम्ही गेलो की थोडासा फरक पडेल. साधारणतः लेबर बजेट 8 कोटी रुपये आणि 20 लाख बँडेज आहे आपली सँक्शन त्याला झाले आमचं सँक्शन सर सोमवारपर्यंत होईल त्यांनी त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ आणि सुधारणा करू. सर या 14 गावांमध्ये 24-80 कामं प्रस्तावित आहेत जवळजवळ 13 कोटी रुपये ही कामं आपल्याला तातडीने लेबर बजेट सँक्शन झाल्यानंतर करता येतील. तर 2-3 उद्योग वृक्ष लागवड आणि वृक्षांची जी आपली बीआर बॅटर जी स्कीम आहे तर ती अजून सुरू आहे. पण या 14 गावांमध्ये जर की फुल फ्लेजला राबवली जर फार चांगले रिझल्ट असतील तर आपल्याच हवेली तालुक्यातलं एक गाव आहे अष्टापूर म्हणून फार पूर्ण गायरांना उचल या योजनेअंतर्गत आपण वृक्ष लागवड केली म्हणजे एवढं सिटीच्या जवळ गाव असून व्यवस्थित वृक्ष लागवड झाली आहे. सरांनी जे मग अशी मुद्दा सांगितला वृक्ष आणि जंगलांची वाढ तर आम्ही प्रत्येक गावासाठी म्हटलं की जी अर्थ आहे त्याने गावामध्ये तो मी आपल्याशी शेअर करतो सेंट्रली तो प्रारूप पी बी आर आहे त्याचा अंतिम फायनल काम जवळजवळ म्हटलेलं आहे थोडे टी व्हीआर आपले उपलब्ध करून द्या. त्या गावातली पूर्ण वृक्ष लागवडीपासून तर जनावरांची माहिती पक्षी म्हणजे सगळ्याची माहिती आपण जर कलेक्ट केली आहे तो एक डाटा आम्ही आपल्याशी शेअर करतो.
ग्राम पंचायत रिलेटेड सांगायचं झालं तर 15-20 तारखेच्या नवीन गाईडलाईन्स आले 4 डिसेंबर, त्याच्यात पाणी साठा व्यवस्थापनचा एक क्लॉज आहे. पहिली प्रायोरिटी त्याला आहे बंदित म्हणजे अबंदित म्हणजे बंदितला आपलं म्हणतं गणकत्र आणि सांडपाण्यावर आहे. अबंदित म्हणजे जर तुम्हाला तुम्ही जोर द्यायची असेल तर पाणी साठा व्यवस्थापन ह्या हेडखाली तुम्हाला या गावामध्ये प्रायोरिटीने देता येईल. त्याच्या आधी गट विकास अधिकाऱ्यांना काही प्लॅन चेंज करायचे असते तर करा किंवा आमच्याकडे पण त्याला सँक्शन देत आणि सध्या मोठे स्ट्रक्चर्स आहेत या 14-17 फुटाच्या वाटीनं इश्यू आला. ती यादी जर जरा आम्हाला जर व्हिडिओ सेट कळवली की जिल्हा परिषदला तर डी पी सी किंवा जिल्हा परिषदचं आपलं तरी कॉलम तिथे गेले कुठंतरी ते आत्ता प्लॅनिंग स्टेज चालू आहे जिल्हा परिषद त्याच्यात आत्ता जर लवकर 2-3 दिवसात कळवली तर थोडंसं मला बरं होईल. डी पी ओ आणि अध्यक्ष मॅडम थोडंसं कॉर्डिनेट करून हे विषय संपवते. अच्छा आपल्या तालुका लेवलच्या ह्या पाणी फाउंडेशन वॉटर क्लब त्या अनुषंगाने जी पुढची स्पर्धा आहे त्या बैठकीला उपस्थित डॉक्टर ओळ साहेब, विभागीय अधिकारी, डीपीसीओ नरेगा, डीपीसीओ व्हीपी, तहसीलदार, व्हिडिओ, माननीय सभापती महोदय आणि तालुका पातळीवरचे उपस्थित सर्व अधिकारी आणि पाणी फाउंडेशनची टीम. मी सर्वप्रथम पाणी फाउंडेशनचा आणि डॉक्टर साहेबांचा मनापासून आभार मानतो की आज आपण पुरंदर आणि बारामती इथले 2 गावांची शिवार फेरी आणि तालुकाची लेवलला ही समन्वय सभा आयोजित केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून हे नियोजन सुरू होतं परंतु कोरोना आणि सबसिक्वेंटली झालेल्या निवडणुकांमुळं आपलं ते शक्य नाही झालं. आपल्या सर्वांना कल्पना आहे गेल्या 3 वर्षापासून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या विभागामध्ये आपल्या राज्यामध्ये पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रमाणात लोकसहभाग आणि त्या लोकसहभागातून जलसंवर्धन की पूर्ण मनसंवर्धन असे अनेक टप्पे गेल्या 3 वर्षामध्ये पाहिले. मी स्वतः ज्या मागच्या 2 जिल्ह्यामध्ये काम करायची मला संधी मिळाली तिथं गावं आमूलाग्र बदललेली मी पाहिली आहे. केवळ वॉटर न्यूट्रल झाली असं नाही परंतु त्या गावामध्ये दंगे कमी झाले, त्या गावामधली भांडणं कमी झाली, त्या गावामधलं शेतीचं उत्पन्न वाढलं, त्या गावामध्ये टँकर बंद झाली. हे केवळ लोकसहभागात आणि त्या त्या गावातल्या जे नवीन लीडर्स तयार झाले त्याच्या माध्यमातून आणि जी काही प्रशासकीय यंत्रणेने जो समन्वय केला त्या माध्यमातून काही गावामध्ये मी बघितलं जिथं डिसेंबर जानेवारीमध्ये टँकर लागायचे तिथं आज मे मध्ये हिरविगार शिवार आहे. 100% आपण सोपीट केल्यामुळं ते सरपंच येऊन मला सांगायचे की आमच्या गावात लोक आजारी पडत नाही सर. रेनफीड एरियामधली गावं 2-2 कोटी 2.5-2.5 कोटीचं घेवड्याचं उत्पन्न घेऊ लागली. हा बदल म्हणजे आपण पाहिलेला आहे. तर ह्याचं सातत्य टिकवायचं असेल तर अतिशय मायक्रो प्लॅनिंग करून जी संकल्पना समृद्ध गावाची जी पाणी फाउंडेशननं आणलेली आहे त्याच्यामध्ये काम आपण सर्वांनी करण्याची खूप गरज आहे. आज या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी जे सादरीकरण केलं ठीक आहे आपण गाव वॉटर न्यूट्रल केलं पण पुढं काय, आपण 1 वर्ष जरी अतिउत्साह केला तर पुढच्या वर्षी पहिली स्टेज यायला वेळ लागत नाही. त्यामुळं पाण्याचं जोपर्यंत नियोजन होत नाही आणि ते नियोजन जर करायचं असेल तर सर्व लोक आणि लोकांचा सहभाग त्यामध्ये आवश्यक आहे. आणि हे काही रॉकेट सायन्स नाही आहे. आणि आज आपण बघतोय की जी गावं उजाड होती त्या गावामध्ये आज हॉर्टिकल्चर होताना दिसते, त्या गावामध्ये आज भाजीपाला चांगल्या पद्धतीने होताना दिसतोय, उत्पादकता वाढली आहे. आणि मला वाटतं
आता जे आपण तालुका स्तरावरच्या यंत्रणांनी जे काही या ठिकाणी सांगितलं की आपण काय करू शकतो ते नक्की आपण अंमलात आणूया. त्यासाठी तालुका लेवलला समन्वय असणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं प्रत्येक गावासाठी एखादा नोडल अधिकारी आपण नियुक्त करावा. पहिल्या टप्प्यामधले जे काम आहे ते मला वाटतं 24 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याची टाइम लिमिट आहे. तर त्या अनुषंगानं ते काम पूर्ण होईपर्यंत वॉटर कपचे जे पाणी पुरवठ्याचे जे तालुका समन्वयक असतील किंवा इतर रिजनल जे असतील तर त्यांनी शक्यतोवर जमल्यास दर आठवड्याला या ठिकाणी नियोजनाच्या अनुषंगानं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये फेब्रुवारीपर्यंत दरमहा बसणं गरजेचं आहे. जेणेकरून हा डाटा कलेक्शन असेल मग तलाठ्याच्या माध्यमातला असेल किंवा ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक किंवा फॉरेस्ट विभागाच्या माध्यमातला असेल ते पूर्ण करावे. त्याचप्रमाणे एकंदर जे नियोजन आपला या अनुषंगाने वेळ विभागाने करायचे त्याचा पण जरी आपलं लेबर बजेट मंजूर झालं असलं तरी आणखी गाव भेटीनंतर असे अनेक कामं आहेत की ते आपल्याला सुचवतील किंवा समोर येतील. जसं आज त्या तलावाच्या रिपेअरचं काम आहे किंवा फॉरेस्टच्या जागेमध्ये आणखी काही काम आपण करू शकतो का त्याचं आहे. तर अशी अनेक कामं आपल्या गाव भेटीनंतर किंवा या संपर्कानंतर लोकांच्या मधून आपल्या समोर येतील तर ती कामांचं नियोजन आपल्या या ठिकाणी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे तुमचा जो काही फीडबॅक तालुका पातळीवर येईल आपल्या जिल्हा पातळीवरती काही कामांची मंजुरी असेल किंवा जसं संदीपनी सांगितलं आता तुम्ही जर तातडीनं 14 गावातली जर काही कामं सुचवली तर ती डिस्ट्रिक्ट लेवलला सुद्धा इतर विविध योजनांच्या माध्यमातून कशी करता येतील त्याचं नियोजन करता येईल. तुम्ही GSD उल्लेख केला डेफिनेटली मी जिल्हा पातळीवरती सुद्धा हे जे सर्व HODs आहेत त्यांचीही या माझ्या दोन भेटीनंतर नियोजन केलेलं आहे आपण त्या ठिकाणी आणि ह्या कार्यक्रमाला एकंदर सर्वांनी मिळून कारण हे मला वाटतं एक टीम वर्क आहे. जर गाव जर समोर येत असेल गावातील लोक जर गाव बदलण्याचा विडा उचलत असतील आणि आपण ते अनुभवतोय त्यामुळं आपण पण समन्वय चांगला ठेवून ही गावं पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये कशी बदलतील आणि ह्या गावापासून प्रेरणा घेऊन इतर गावं कशी त्याच्यामध्ये त्या मोहिमेमध्ये सहभागी होतील ते आपण पाहणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं आपण मागच्या काळामध्ये सुद्धा खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. इथून पुढे सुद्धा या स्पर्धेच्या अनुषंगाने असेल किंवा ही जे लोक चळवळ आहे त्या लोक चळवळीमध्ये आपलं योगदान दिलेलं असेल आपण चांगलं काम करूया. आय बिलीव्ह इन टीमवर्क आपण चांगलं ठेवूया आणि रिझल्ट आपल्याला डेफिनेटली पुढे दिसणार. आपल्या सर्वांना माझ्या या कामासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. आणि तुमचे आव्हान मानण्यापेक्षा तुमच्या ऋणात राहणं अधिक पसंत करेन गावकरी म्हणून आम्ही.
कारण वेगवेगळे आपला संबंध येईल. आम्ही अनेक वेळा 14 गावांविषयी न्यूज ऑफ कॉर्नर असेल सगळ्या अधिकाऱ्यांच्या मनात, कारण हे गावांनी असं काहीतरी एक वेगळं स्वप्न बघितलं. आणि नक्कीच एक सरांनी सांगितलं, डॉक्टर सरांनी सांगितलं की 2 वर्षाची स्पर्धा आहे, आणि गावकरी म्हणून किंवा अधिकारी म्हणून मी असं डॉक्टरना शब्द देऊ इच्छितो आपल्या वतीने की नक्कीच 1-2-3 गाव असे असतील की जी आपल्याला एका वेगळ्या उंचीवरती गेलेली बघायला मिळते, ज्या 4-5 गावांचं अनुकरण अख्खा महाराष्ट्र करेल. आणि अशाच म्हणजे आशीर्वाद मी मागतो ह्या सगळ्यांना. थँक्यू.